आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Dombili Gymkhana COVID Center मध्ये आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कोविड सेंटरची पाहणी करत असता तेथील काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी किरीट सोमय्यांच्याशी संवाद साधला. त्यांना 2 ते 3 महिने पगार मिळाला नसल्याचे तसेच काहींना कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी कर्मचारी यांनी किरीट सोमय्या यांच्याकडे केल्या. तसेच या संदर्भातील गोष्टी माध्यमांना सांगितल्या तर तुम्हाला मारहाण करण्यात येईल अशी धमकी ठेकेदार देत असल्याचे यावेळी कर्मचारी यांनी सांगितले. या सर्व प्रकारचा ऑडिट करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात ज्यावेळी कोविड एकदम डेंजरस पातळीवर होता त्यावेळी आम्ही कोविड सेंटरची व्हिजिट करायचो, त्यांच्या पेशंटची काळजी व्यवस्था. आता तुलनेने कोविड कंट्रोलमध्ये आला आहेत, पेशंट कमी होत चालले आहेत, म्हणून कोविड सेंटरचं फायनान्शियल ऑडिट अँड परफॉर्मन्स ऑडिट हे आम्ही सुरू केलेलं आहे. गेल्या आठवड्यात ठाण्यापासून ही सुरुवात केली. प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट ही पहिली आहे. कोविड सेंटरमधले पेशंट अनेक ठिकाणी 10%, 15%, 20% आहेत आणि अशा वेळेला ठाण्यात 2 नवीन कोविड सेंटर 15 दिवसात उघडले. म्हणून आमचा प्रश्न आहे की कोविड सेंटर पेशंटसाठी, कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्टरसाठी नको. दुसरी गोष्ट आहे कोविड सेंटरमधलं मेडिकल परफॉर्मन्स, तसा दोन्ही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. या सेंटरच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीत तथ्य आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि मॅनेजमेंटच्या लोकांशी चर्चा करून त्यात सुधारणा करण्यासंबंधी सुचवलं आहेत. एम्प्लॉईजचा पगार डायरेक्ट महापालिकेच्या खात्यातून किंवा मेन कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातून त्यांचा बँकमध्ये जायला हवा होता. मधले कॉन्ट्रॅक्टर काही एम्प्लॉईजची फसवणूक करत होते, आता त्यांनी मान्य केलं आहे की ते दूर करणार. त्यांनी आता मान्य केलं आहे की महापालिकेचे एक विशेष अधिकारी, त्यांना मी सुचवलं आहे की तुम्ही इथलं फायनान्शियल ऑडिट करून घ्या. कमिशनर श्री रवींद्र चव्हाण आणि मी नंतर बोलून घेऊ. सर, कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 100 कोटी ऑफिशियल आकडा खर्च झाले आहे. आता फायनान्शियल ऑडिटचं प्रोसेस सुरू झालं आहे. मला काही दिवस तर द्या. मी जसं ठाण्याच्या बाबतीत सांगितलं की ठाण्यात मी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेलो, 15% पण पेशंट नाही आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्रींनी 2 नवीन सेंटरचं उद्घाटन केलं. मग त्यावेळी प्रश्न पडतो की कोविड सेंटर कॉन्ट्रॅक्टरसाठी हे लक्ष ठाकरे सरकारचं आहे. तसेच याबद्दल आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नसल्याने KDMC चे अधिकारी डॉक्टर समीर सरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले. कुणाल म्हात्रेसह प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.